नमस्कार मित्रांनो, इव्होल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी जी आहे मराठा आरक्षण आणि पर्यायाने मेगाभरती संबंधातील. यापुढे आपण रोज मेगाभरती संबंधातील जी बातमी येईल ती आपण चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत, तर सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. तर बघा, आरक्षणावरून एक हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मित्रांनो, आणि गंभीर आरोप शासनावर लागलेले आहेत मित्रांनो. आणि तो म्हणजे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फुटला कसा, अशा पद्धतीचा गंभीर आरोप जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावलेला आहे मित्रांनो. आणि यांनी तो प्रश्न विचारलेला आहे शासनाला, कारण तो अहवाल सार्वजनिक झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी अगदी आश्वासक घोषणा कशी केली आणि आयोगाचे सदस्य देखील कसं प्रसारमाध्यमांसमोर येऊन फेवरेबल गोष्ट सांगत आहे आरक्षणासंदर्भात, याच्यावर त्यांनी बोट ठेवलं आहे आणि त्या मुद्द्यावर शासनाला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि त्यांनी इशारा दिला आहे की या प्रकरणी आपण हक्कभंगाचा प्रस्ताव आणू म्हणून, तर एक गंभीर अशी परिस्थिती राज्यात संदिग्धता निर्माण झालेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ देखील या प्रकरणात त्यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यांनी म्हणलेलं आहे की OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास आपला विरोध नाही, परंतु असं करताना OBC आरक्षणाच्या कोट्यात त्यांना समाविष्ट करण्यासाठी आरक्षण कमी व्हायला नको. OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर आमची हरकत नाही, असं स्टेटमेंट माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे मित्रांनो. आणि यात देखील काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात, त्या असा की त्यांचं हे स्टेटमेंट करण्यामागे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या पण समजून घेतल्या पाहिजे, कारण OBCंना जर आरक्षणात कपात झाले तर परत एक वेगळा उद्रेक होईल, वेगळी अस्थिरता पसरेल, म्हणून त्यांनी आधीच शासनाला सूचित केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने घोळ आता सुरू झालेला आहे, परंतु 1 तारखेला बघणं महत्त्वाचं ठरेल. 1 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काय होतं ते. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.